आनंदी येथे झालेल्या लाठीचार्जचा भाविक वारकरी मंडळाकडून जाहीर निषेध करण्यात आला आहे। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान आनंदी प्रसंगी लाठीचार्ज करण्यात आला, त्याचा अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला। ही बाब अतिशय निंदनीय आहे, वारकरी परंपरेवर घाव घालण्याचा प्रयत्न आहे असे आम्ही कदापि होऊ देणार नाही। त्या प्रसंगी जबाबदार असलेले अधिकारी आणि लाठीचार्ज करणारे सर्व पोलीस कर्मचारी तत्काळ निलंबित करण्यात यावे। वारकरी हे स्वयंशिस्त पाळणारे आहेत, लाठीचार्ज करणे हे पोलीस प्रशासनाचे अपयश आहे। त्या परिस्थितीत हा पर्याय होऊ शकत नव्हता, आतापर्यंत असे कधीच घडलेले नाही। पोलिसांनी परिस्थिती हाताबाहेर जाऊ कशी दिली, संबंधित अधिकारी आणि कर्मचारी तत्काळ निलंबित करण्यात यावे आणि वारकरी कालावधीत जे अधिकारी अनुभवी असतील तेच नियुक्त करण्यात यावेत, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल असे अखिल भाविक वारकरी मंडळ यांच्याकडून सुधाकर महाराज इंगळे यांनी इशारा दिला आहे। आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थानाच्या प्रसंगी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आलेला आहे, त्याबद्दल अनेकांची वेगवेगळी मतं आहेत, परंतु इथं आलेला भाविक वारकरी हा फक्त प्रस्थान आणि पालखी सोहळ्यासाठी उपस्थित झालेला असतो, त्यामुळे त्या गर्दीला थांबवणं पांगवणं किंवा गर्दीकडून काही अनर्थ आत्तापर्यंत कधी घडलाच नाही। लाखो वारकरी येतात, परंतु हे सगळं पोलीस प्रशासनाचं अपयश लपवण्यासाठी त्यांनी काल लाठीचार्ज केलेला आहे, त्याचा आम्ही सुरुवातीला अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो। त्या ठिकाणी असलेले संबंधित अधिकारी व लाठीचार्ज करण्यासाठी उपस्थित असलेले सर्वच पोलीस कर्मचारी या सर्वांना तात्काळ निलंबित करावं, अन्यथा अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून आम्ही तीव्र आंदोलन उभं करू अशा पद्धतीचं सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सन्माननीय क्षमा पवार मॅडम यांना निवेदन देऊन आम्ही लेखी असं त्यांना निवेदन दिलेलं आहे। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।